नगरमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार तपासण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागानं विरोधकांवर आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. लोकसभा 2019 जसं चालू झालंय त्यापासून नगर शहरात ज्यावेळी संग्राम बयाजक यांनी अर्ज भरला त्यानंतर जिल्ह्याचं वातावरण हे वेगळं होत गेलं. परंतु काही अज्ञानी आणि अल्पशिक्षित कार्यकर्त्यांनी ज्यांचे सुजय पर्व आणि विनायक सोबले असे दोन अकाउंट आहेत त्यांनी संग्राम भाईच्या वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. जी आदर्श आदर्श आचारसंहिता काय म्हणती की तुम्ही कुठल्याही उमेदवारावर वैयक्तिक पातळीवर टीका करू शकत नाही. त्यांनी सर्व सांगितलं आहे की समाजकंटक नावाने त्यांनी संग्राम भाईला घोषित केले धडधडीत आणि हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. प्रचार करताना कुठली पातळी ठेवावी कुठली नसावी हे जर विरोधी उमेदवाराकडून होत गेलं तर हे नक्कीच लोकशाहीला साजेसे नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी रितसर कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. लवकर त्यांच्यावर वकिलामार्फत आम्ही तो गुन्हा दाखल करतो आहे आणि या इलेक्शन पिरियडच्या दरम्यान त्यांच्यावर मानहानीचा दावाही मी दाखल करणार आहे. या प्रकरणी मी केंद्र शासनाच्या सी विजिल या ॲप्लिकेशनवर तक्रार नोंदवली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील आचारसंहिता कक्षालाही मी त्याची प्रत दिली आहे आणि त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यांचा स्क्वॉड माझ्याकडे चौकशीसाठी येऊन गेलं आहे आणि लवकर त्याच्यावर कारवाई होऊन सदर हे पेजेस बंद करून योग्य लोकांवर योग्य ते शासन करू असं त्यांनी आश्वासन दिलं. काल फेसबुकवर म्हणजे सोशल मीडियावर एक सुजय पर्व विनायक सोबळे आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील फॅन्स क्लब असे काही अकाउंट आहेत ज्या अकाउंटमधनं नगर दक्षिण लोकसभा निवडणूक 2019 जी आहे त्याच्या प्रचारादरम्यान विद्यमान जे उमेदवार आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे लोकप्रतिनिधी आहेत ते सध्या आमदार संग्राम अरुण काके जगताप यांच्या विरुद्ध चारित्र्य हनन करणारे आणि मानहनन करणारे काही पोस्ट टाकण्यात आले. वास्तविक पाहता जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल सोशल मीडियामधनं किंवा मीडियामधनं अशा प्रकारचा मानहानी करणारा मजकूर हा प्रसिद्ध करण्यात येतो तेव्हा तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तसेच लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे, आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या स्वरूपाच्या अशा या पोस्ट ज्या आहेत त्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. या ज्या पोस्ट आहेत यांचा जेव्हा आम्ही अभ्यास केला की बाबा या पोस्ट टाकणारे लोक कोण आहेत किंवा हा प्रकार नेमका काय घडतो तेव्हा असं आढळून आलं की या लोकांनी स्वतःची पूर्ण नावं पण दिलेली नाही आहेत, या लोकांचा पत्ता पण अपूर्ण आहे. तेव्हा अशा व्यक्तीविरुद्ध जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर निवडणूक नियमांनुसार आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्याविरुद्ध रितसर तक्रार दाखल करणं, जे निवडणूक आयोगाचं नवीन ॲप आलं आहे त्याच्यामध्ये तक्रार करणं, सायबर सेलकडे तक्रार दाखल करणं, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणं, याच्याबरोबरीने अजून एक आवश्यक गोष्ट अशी आहे की जर त्यांच्यावर चारित्र्य हनन केल्याची केस दाखल करायची असेल, अब्रू नुकसानीचा दावा करायचा असेल तर त्यांना रितसर नोटीस पाठवावी लागते. या व्यक्तींनी पत्ता दिलेला नाही आहे त्यामुळं आज इथे या व्यक्तींच्या विरुद्ध जी काही कायदेशीर नोटीस आहे तिचं आम्ही जाहीर प्रकटन करत आहोत. हे जाहीर प्रकटन प्रत्येक वर्तमानपत्रात येणार आहे जेणेकरून पहिली जी स्टेप असते टू कम्युनिकेट द पर्सन म्हणून आम्ही त्यांना हे जाहीर प्रकटनाद्वारे कम्युनिकेट करत आहोत किंवा आपल्या माध्यमातून पण सांगत आहोत की आदर्श आचारसंहितेचं पालन करणं हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.